आज अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्तानं देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि पुण्यातही मोठा जल्लोष पाहायला मिळाला. पुण्यात आज ठिकठिकाणी महाआरती असेल, ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आलेल्या होत्या आणि मोठ्या संख्येने ज्या आहेत महिला असेल किंवा पुरुष असतील पारंपरिक वेशभूषेमध्ये यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि आज पुण्यात सपा महाविद्यालयाच्या प्रांगणावरती संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं जे आहे दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, लेझर शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि ह्या ग्राउंडवरती आपण पाहू शकतो की भव्य असं राम मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि मंदिराच्या उजव्या बाजूला जे आहे हनुमानांची जो पुतळा ठेवण्यात आलेला आहे आणि डाव्या बाजूला प्रभू श्रीराम यांची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. जी मूर्ती आज राम मंदिरामध्ये ठेवण्यात आली अगदी तशीच मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि याच ठिकाणी आपल्याला बोलण्यासाठी काही रामभक्त आहेत. काय सांगाल आपण इथे आलात इथे येऊन? हे अगदी दिवाळीसारखं झालंय, खूप सगळ्यांचा उत्साह आहे, एकदम वातावरण बदलून गेलंय सगळं, खूप छान वाटतंय. आणि हा लेझर शो जो आपल्या हिंदू जनजागृतीसाठी चाललेला आहे सगळं खूप छान चालू आहे, हे असंच वाढायला हवंय आपल्या सगळ्यांकडून. दीपोत्सव वगैरे बघून काय भावना? दीपोत्सव म्हणजे दिवाळीसारखंच झालं ऍक्च्युली. खरंच राम प्रत्येकाच्या घराघरात येत आहेत आणि खूप छान उत्साहाचं वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे. हे सगळं ज्या लोकांनी इनिशिएटिव्ह घेतलंय त्या लोकांचं खरंच खूप शुभेच्छा त्यांना पण पुढच्या वाटचालीसाठी त्यांच्या. अयोध्येत जाता आलं नाही त्यांच्यासाठी प्रति राम मंदिर उभारण्यात आलं. हो, खूपच सुंदर राम मंदिर उभारण्यात आलं आणि त्यांनी आज नाही उभारलं, 18 तारखेपासून मुरलीधर मोहोळ यांनी खूप कार्यक्रम छान अरेंज केले, आम्ही सगळे अटेंड केले. खूप छान वाटतंय, खूप उत्साहाचं वातावरण आहे. सकाळपासनं अजून 22 तारीख आहे, सकाळपासनं TV वरही बरेच काही काही वेगळं वेगळं दाखवत आहेत, त्यामुळं खूप छान वाटतंय. खूप वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिराचं निर्माण झालं. हो, जवळजवळ 500 वर्ष झाले आणि न्याय मिळाला, खूप आनंद झालाय. हा जो दीपोत्सव आहे जवळपास 21,000 दिव्यांपासून हे बनवण्यात आलेलं आहे, साजरा करण्यात येतो. हो, दीपोत्सव तर खूपच सुंदर झाला, सगळ्यांनी पाहिला असेल. आणि फायर शोही छान झाला आणि लेझर शोही चालू आहे आणि खूप उत्साह वाढलेला आहे. बरेच जण नाचून फटाके वाजवून खूप आनंद व्यक्त करत आहेत, खूप आनंद होतोय. काकू काय सांगाल, प्रति राम मंदिर उभारण्यात आलं. पुणेकरांनी 18 तारखेपासनं जे रामाचं हे करून घेतलेलं आहे, ऐकलं आहे सगळं रामायण वगैरे, आणि आज तर सगळ्यांनी पुण्यात खूपच म्हणजे दिवाळी केलेली आहे. सगळ्यांनी घरोघरी आकाशकंदील लावलेत, लाईटिंग केली, दिवे लावलेत, चौकाचौकातनं खूप मोठे मोठे कार्यक्रम केलेत, छानपैकी मिरवणूक काढलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी राम लक्ष्मण सीता हनुमान यांचे खूप छान नियोजन केलेले आहे, खूप कार्यक्रम सुंदर चाललेले आहेत, पुन्हा अगदी दमदमून गेलेलं आहे सगळं. त्यामुळे पुणेकर खूप खुश आहेत, आनंदात आहेत. आणि आत्ता SPR जो मोठा कार्यक्रम झाला आहे तो आता एकदमच सुंदर झालेला आहे, जग जाहीर झाल्यासारखा झालेला आहे. खूपच छान त्यांनी मुरली मोहळांनी खूप छान कार्यक्रमाची अरेंजमेंट केलेली आहे, लोकांना खूप छान बसण्याची उठण्याची छान सगळी सोय केलेली आहे. लोक खूप खुश आहेत आणि राम आता आपल्या अयोध्येत विराजमान झालेले ते पाहून खूप आनंद झालेला आहे, फारच खूप छान वाटतंय. रामाचा आशीर्वाद असावा सगळ्यांना. ताई काय सांगाल, तुमच्या काय भावना आहेत? खूप सुंदर वाटतंय, छान वाटतंय. आज सेलिब्रेशन खूप छान झालं, दीपोत्सव परत आरती खूप छान झाले, परत गीत रामायण पण छान झालं, मग खूप सुंदर. जय श्रीराम, जय हनुमान, जोरात म्हणा जय श्रीराम, जय हनुमान. आपण या ठिकाणी बघतोय की राम भक्तांचा मोठा उत्साह या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने, या दीपोत्सवाच्या निमित्त सप महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती मुरलीधर मोहोळ संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता. आणि या दीपमहोत्सवाला मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी हजेरी लावून याचा आनंद घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळाले. आज अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. त्याच अनुषंगाने आज देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. पुण्यातही संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे. आपल्यासोबत संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ आहेत. अण्णा काय सांगाल, आज
प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालाय, काय भावना आहे? खरं तर भावना हीच आहे की आपण सगळे नशिबवान आहोत, भाग्यवान आहोत, आपली पिढी भाग्यवान आहे की 350 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला आज रामलला प्रत्यक्षात आले, विराजमान झाले, हे पाहण्याचं भाग्य मिळालं. मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा मोठा आनंद कुठलाच नाही. प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आज हीच भावना आहे. कारसेवकांना यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आणि त्यानंतर हे सगळं फलित मिळालेलं आहे. हो नक्कीच, आज त्यांचं योगदान, त्यांचं स्मरण या निमित्तानं आठवलंच पाहिजे, झालंच पाहिजे. कारण शेवटी हा संघर्ष मी म्हणालो तसं 550 वर्षाचा आहे, पण आपल्याला आठवतो तोपर्यंत ज्या काय कारसेवा झाल्या त्या माध्यमातून त्याला खऱ्या अर्थानंतर चालना मिळाली. न्यायालयीन लढाई असेल, सगळे असेल, या सगळ्याच पातळीवरती खऱ्या अर्थाने ज्यांनी ज्यांनी खरं तर त्यांचं योगदान आहे त्या सर्वांचं आज खरं तर त्यांना अभिवादन केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचे आभारही मानले पाहिजे. आपण खूप वेगळ्या पद्धतीनं जो आहे तो सोहळा साजरा करताय दीपोत्सवाच्या माध्यमातून, काय? खूप आज पुणेकर मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजारोच्या संख्येने सहभागी झालेत. आम्ही 3 दिवसाची रामकथा संपल्यानंतर कुमार विश्वासांची हेच सांगितलं होतं की आज एक आनंदोत्सव आपण साजरा करूया, आणि खूप मोठ्या संख्येनं पुणेकर या ठिकाणी जमलेत. आपण पाहू शकता दीपोत्सव चालला आहे, लेझर शो सुरू आहे, फायर शो झाला आहे, महाआरती झाली. खरं तर काशीमधनं तिथले पंडितांच्या माध्यमातून जी आरती, रोज गंगेची आरती होती, तशी आरती आज या ठिकाणी पुणेकरांनी अनुभवली. हुबेहूब अयोध्येची प्रतिकृती पाहायला मिळते. हा सगळा एक वेगळा अनुभव आज पुणेकरांनी इथं अनुभवला. आज अयोध्येला जायला मिळत नाही आहे सगळ्यांना, आपल्याला इच्छा असणं आहे, तर इथं अयोध्येला गेल्याचा एक फील आणि एक अनुभव मला असं वाटतं पुणेकरांनी निश्चित घेतला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं प्रभू श्रीरामाकडं काय मागितलं तुम्ही? मला असं वाटतं की खरं तर वर्षानुवर्षांचं मागणंच पूर्ण केलं आहे प्रभू रामानं. प्रभू राम आलेत, विराजमान झालेत, मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा वेगळी मागणी काहीच नसेल. हे होते संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलेले आहे की हा जो प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला त्यानिमित्ताने मोठा आनंद आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न चौंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रो इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.